नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून बचावाकरिता पीक विमा योजना सुरू करण्यात आली. यात शेतकऱ्यासमोर सरकारकडून विम्याची रक्कम जमा करण्यात येते. सरकारने शेतकऱ्याची कागदपत्रे जमा केली नसल्याने शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली. पीक विमा योजनेवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आले. ही योजना विमा कंपनीच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आल्याचे आरोप झाले. या योजनेनुसार पीक निहाय विम्याची रक्कम निश्चित केली जाणार आहे. यातील एक रक्कम शेतकरी, एक रक्कम सरकारकडून भरण्यात येते. मागील वर्षाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकरी पिकाचे नुकसान झाले. सरकारकडून मदतही जाहीर करण्यात आली, परंतु कर्जमाफीबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. विविध कारणांनी पुढे करून कंपनीने विम्याचा लाभ देण्याचे टाळले. सरकारने शेतकऱ्याची कागदपत्रे जमा केली नसल्याने शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नारखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसोबत हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. तालुक्यातील खाप घुडण येथील अमरजित बाबूराव जांभूळकर यांची 5 एकर शेती आहे. येथील निम्न जागेवर त्यांनी कापूस लावला होता. कापसाचा विमा काढत 150 रुपये भरले. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. विम्याचा लाभ भरेल अशी अपेक्षा त्याला होती. वर्षाचा काळ लुटत असताना अद्याप त्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. अमरजित यांनी सांगितले की विम्याबाबत तालुका कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता योग्य उत्तर मिळालं नाही. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन असल्याचे कारण पुढे जास्त माहिती देण्याचे टाळे. कंपनीच्या कॉल सेंटरवर फोन केला असता तुमची कागदपत्रे सरकारने जमा केली नसल्याचे उत्तर दिले. त्यापूर्वी एकदा सरकारने हप्ताच जमा केला नसल्याचे सांगितले होते. आता कागदावरच जमा केले नसल्याचे सांगतात. तालुक्यातील शेकडो शेतकरी विम्याचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता लॉकडाऊनमुळे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग झाली नसल्याचे सांगून माहिती टाळत आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे कृषीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.